औरंगाबाद येथील वाळूज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यास लाचलुचपत विभागाने एका व्यवसायाकडून 80,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोडे हे वाळूज MIDC ठाण्यातील DB पथक म्हणून कार्यरत होते. त्यांना 2 महिन्यापूर्वीच उपनिरीक्षक पदावरून बढती मिळाली होती. भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे रोडे यांनी 2 लाख रुपयाची मागणी केली होती. भंगार खरेदी माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व चोरीचे भंगार खरेदी केल्यानंतर कारवाई न करण्यासाठी पथक प्रमुख म्हणून रोडे यांनी 2 लाख रुपये मागितले होते. त्यातील 80,000 रुपये घेताना लाचलुचपत विभागाने या रोडे यांना रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाने आरोपी राहुल भास्करराव रोडे, अनवर शेख निसार यांना रंगेहात पकडले. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज औरंगाबाद. औरंगाबाद शहरातील MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भंगार विक्रेत्याकडून लाचेची मागणी झाली होती. त्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही सापळा रचला आणि त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि एक कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. सर, अजून काही याच्यामध्ये धडाधडती काही घेण्यात आली? गरजडती याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. तसंच अजून याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे का याचा तपास देखील चालू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.